You're watching Ahmednagar City Channel. जनावरांना होणारा लंबी स्किन डिसीजचा प्रसार दिवसेंदिवस फैलावत चाललाय. सध्या नगर तालुका वगळता संपूर्ण जिल्हाभर याचा फैलाव झाला असून 135 जनावरे बाधित आढळली आहेत. त्यामुळे त्या परिसरातील सुमारे 1,69,371 जनावरांचे लसीकरण करावे लागणार असून पशुसंवर्धन विभाग तातडीने ही कार्यवाही करत आहे. लंपी सोबत आता जनावरांना अन्य रोगांचाही प्रादुर्भाव होत असल्याचं समोर येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 जनावरांचा मृत्यू झालाय. राहता तालुक्यातील डोहाळे गावात 15 दिवसांपूर्वी हरियाणा येथून आणलेल्या गायीचा लंपी आणि अन्य रोगांच्या लागणीमुळे सोमवारी मृत्यू झाला असल्याचं पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आलंय. जिल्ह्यात सोमवार अखेर 5 रोजी 34 ठिकाणी 135 जनावरांना लंपीची लागण झालेली आहे. त्यात अकोले 2, राहुरी 5, श्रीरामपूर 3, नेवासा 1, कर्जत 5, पारनेर 3, पाथर्डी 1, संगमनेर 4, जामखेड 3, श्रीगोंदा 2, कोपरगाव 1, शेगाव 1 आणि राहता 3 यांचा समावेश आहे. बाधा झालेल्या 5 किलोमीटरच्या परिघातील 1,88,992 जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यातील 76,000 जनावरांचे लसीकरण पूर्ण झालंय. सध्या 1,12,200 एवढी लंपीची लस जिल्ह्यात उपलब्ध झालेली आहे.